नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे भोगीची भाजी। तर मिक्स सर्व कलरफुल भाज्या आहेत घेणार आहे, त्या बनवणार आहे। तर गुजरातीमध्ये त्याला बोंदिये म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये भोगीची भाजी। नैवेद्यासाठी सर्व मिक्स भाज्या घेतात आणि आता बाजारात भेटतातच त्या भाज्या, म्हणून सण केलेली आहे ते सीझनलाच केलेली आहे ते। हे पहा, भाजी घेतलेली आहे मी, भोगीची भाजी। सर्व प्रकारच्या भाज्या निसून धुवून घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ। मसाले पण घेतलेले आहेत, हे पहा, मसाले पण सर्व घेतलेले आहेत। मीठ पण त्याच्यात टाकणार आहे मी, आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तीळ पण भाजून घेतलेले आहे चांगले करपूस, आणि ते वाटून घेणार आहेत तुम्ही। आता पहा, मी कढई ठेवलेली आहे म्हणजे असं भांडं, आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे। जास्त जरा जास्त भाजी आहे ना, मग जास्तच तेल टाकायचं। आणि मी मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे, एक चमचा टाकलेला आहे। छान तडतडून द्यायचं आणि मी मिरच्या आणि आलं, मिरच्या 5-6 आणि आल्याच्या 5-6 पाकळ्या अशा बारीक जरा जाडसर वाटून घेतलेली आहेत मिक्सरमध्ये, आणि ते टाकते आता त्याच्यात। ही भाजी एवढी सुंदर लागते खायला ना, तर छानच तुम्ही करून पाकडं। खूप चमचमीत भाजी बनवणार आहे आणि स्वाद पण एवढा सुंदर येतो, आपण वाढलं तरी ताटात त्याचा, खूप छान लागती। सीझनच्या भाज्या भेटतात त्या, आणि आता सणाला त्या नैवेद्य दाखवण्यासाठी उपयोगी पडतात। मी आता पहिला बटाटा टाकलेला आहे, मोठ्या मोठ्या कापा करा केलेल्या आहेत बटाट्याच्या, त्या टाकलेल्या आहेत अशा। त्या परतून घ्यायच्या आधी, का की जरा मोठी आहे ना बटाट्याची फोड, तर ते शिजत नाही, म्हणून ते पहिलं टाकायचं। मी आता सुरणचे पण तुकडे केलेले आहेत, ते पण टाकलेले आहेत। हे पहा, सुरण पण कंदमुळं असतं ना सुरण, ते पण टाकलेलं आहे। आणि मी रताळे घेतलेले आहे, ते पण बारीक कप तुकडे करून चांगले स्वच्छ धुवून घेऊन ते पण टाकलेले आहे। परतून घ्यायचे त्या भाज्या संपूर्ण पहिल्या। आणि चणे, हिरवे चणे असतात ना ते आपले ओले, ते पण टाकलेले आहेत। आणि ओटाणे, हिरवे ओटाणे, ते पण टाकलेले आहेत, हे पहा। आणि हे ओल्या वालाच्या शेंगा असतात, त्या दाणे काही काढलेले आहेत आणि काही शेंगा पण आहेत। ह्या भाजीला लागतातच हे सर्व, असं छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे आधी टाकून थोडं 5 मिनटं 2-3 मिनटं असं शिजून घ्यायचं ते वाफेवरच। मग ते झालं का वाफेवर, त्याच्यात मी गाजर टाकणार आहे। हे पहा, म्हणजे ह्या भाज्या लवकर का टाकायच्या, का की शिजती नाही लवकर, म्हणून लवकर टाकायच्या भाज्या आहे। त्या दुसऱ्या पापडी बिपडी असतात, त्या लवकर शिजतात ना। वाफेवरच भाजी शिजवायची, जास्त नाही लावायचं। हे मी वाटून घेतलेलं आहे, छान असं जाडसरच वाटलेलं आहे, पहा। तीळ आणि शेंगदाणे, हे पहा, आता भाजी आता झालेली, म्हणजे शिजत आलेली, अर्धी शिजलेली जी आहे ती, त्या अर्ध्या शिजून घ्यायच्या, नंतर मग आता दुसरी भाजी टाकायची। मी फ्लावर टाकलेला आहे, पांढरा फ्लावर, आणि फरस बी टाकलेली आहे इथे, पहा। मी टाकलेले आहे पापडी, ह्या पापडी, ह्या भाज्या तर लागतातच त्या, हे बघा पापडीचेही अशा पापड्या टाकली। आणि हे कुपन घेवड्या म्हणतात त्याला, घेवड्याच्या शेंगा म्हणतात त्याला, कुपन घेवड्या पण म्हणतात। आणि चवळी टाकलेली आहे, हे मी वांगं टाकलेले आहे। बऱ्याचशा कलरफुल भाज्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत, पहा। आपल्याला आवडेन त्या भाज्या टाकायच्या, बाजारात भेटतील त्या भाज्या टाकायच्या। मेथी जिरून घेतलेली आहे धुवून स्वच्छ, ती पण टाकलेली आहे। आणि कोथिंबीर टाकणार आहे, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, मस्त छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे, वा छान। आता मिक्स करून घ्यायची अशी। आणि हे मसाले आहेत मी घेतलेले आहे, घरातलं लाल तिखट आहे आणि हळद आहे, जिरं, धन्या पावडर आणि गरम मसाला आहे, आणि हे सर्व। आणि हे वाटलेलं सगळं शेंगदाणे आणि हे तीळ घालण्याचे कारण, ह्या भाजीला तीळच घालायचं, जे ह्याला ग्रेव्ही पण येतो तिळाने। आणि तीळ ह्या सणाला कसं, ह्या संक्रांतीच्या सणाला तिळाचंच जास्त महत्त्व असतं, म्हणून तिळाचंच घालायचं, दुसरं काही घालायचं नाही त्याच्यात, तिळच वाटून घालायची। आणि तिळाने वेगळा स्वाद येतो भाजीला, खूप छान लागते ही भाजी। जरूर तुम्ही करून पहा, मीठ घातले पहा, आता मी आपल्या आवडीप्रमाणे किती मीठ हवी तेवढं घालायचं, तिखट पण आवडीप्रमाणेच घालायचं, किती लागतं। ही झणझणीतच भाजी जरा तिखट असली ना तर छान लागती भाजी,
भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पराठ्यांबरोबर, कशाबरोबर बी छान लागते. आणि थोडीशी ग्रेव्ही ठेवली तर भातावर पण उपयोगी पडते. मी अख्ख्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यात, टाकलेल्या आहेत. छान लागतात त्या मिरच्या, त्या भाजीतल्या वेगळ्या वेगळ्या चव असते ना भाज्यांना, तर त्या मिरच्या त्या त्यावेळेस त्या मिरच्या खाल्ल्या तर खूप छान लागतं. त्या भा असं काढून वेगळी, आणि गरम पाणी टाकायचं त्याच्यात, थंड पाणी टाकायचं नाही. थोडंसं पाणी टाकले का की भाज्या आता अर्ध्या मुर्ध्या शिजलेल्याच आहेत, तर हे गरम पाणी टाकून असं छान असं मिक्स करून घ्यायची भाजी. पहा किती कलरफुल भाजी आहे का नाही, किती सुंदर दिसती. ताटात वाढलं तरी खूप छान वाटती भाजी, आणि सर्वांना आवडती. सर्वजण खातात, मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत. खूप छान लागती भाजी. झाकून ठेवायचं 5 मिनटं, तिला वाफ घेऊन द्यायची छान. तर झाली आपली भाजी तयार. पहा भोगीची भाजी नैवेद्यासाठी खूप छान, आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागती. नक्कीच तुम्हाला आवडेल ही भाजी. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण द्या. नवीन कोणी पाहत असणार मग व्हिडिओ तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवा. माझ्या रेसिपी हमेशा तुम्हाला भेटतील पाहायला. मी इकडे टाकलं का तुम्हाला लगेच तिकडे नोटिफिकेशन येईल. ती भाजी आता मी वाढून दाखवते तुम्हाला. पहा किती सुंदर भाजी आहे, किती छान दिसते का नाही, पाहू शकता तुम्ही. हे कशा सीझनच्याच भाज्या आहेत, आणि भोगी म्हणून म्हणतात त्याला, भोगीला करतातच ह्या भाज्या. तर तुम्ही पण करून पहा. भरपूर याच्यात विटॅमिन भरलेलं आहे या भाजीमध्ये. सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत ना ह्या. आता मी कोथिंबीर टाकते वरून सजावटीसाठी थोडीशी, आणि मेन तीळ, तीळ घालायचं मेन. तीळ थंडीत खावंच, तीळ तर खूप चांगलं असतं खाल्लेलं. पांढरे तीळ असतात ना ते. आता मी वरून सजावटीला मी तीळच टाकते. तिळाचं खूप महत्त्व आहे ह्या भाजीला. हे पहा किती सुंदर दिसती, एकदम मस्त झालेली आहे, परफेक्ट भाजी झालेली आहे. नक्की तुम्ही करून पहा ही भाजी, खूप सुरेख आणि छान दिसती. तर बाय, परत भेटूया.